विमानात प्रवास करत असताना आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येते, ते म्हणजे टोलमाफीचा पास असताना सुद्धा फास्टॅगवरून टोल वसुली सुरूच आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना पासचा काहीही उपयोग होत नसल्याचं दिसतंय. सर्व टोल नाक्यांवर वसुली झाल्यामुळे फसवणूक झाल्याची भावना गणेश भक्तांमध्ये. व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. फसवणूक थांबवा आणि टोलची रक्कम परत करा अशी प्रवासी सध्या मागणी करत आहेत. मी सकाळी निघालो माझ्या संताकृती घरून आणि वाशी ते तसवडेपर्यंत 6 टोल नाक्यावर माझ्याकडनं 640 रुपये टोल वसूल करण्यात आला. माझ्याकडे टोल फ्रीचा पास असूनही आणि प्रत्येक ठिकाणी तो मी दाखवला असूनही माझ्याकडून टोल वसूल करण्यात आला.